नगर पालिका पण आहे, त्याची मुदत संपदा नाही वाटत जी। सर्व माहिती होती की आमच्याकडे जेवढी ही इलेक्टेड बॉडीज आहे त्याची माहिती आम्ही चीफ इलेक्टोरल ऑफिसर जे महाराष्ट्राचे आहेत त्यांना दिली होती। आणि मतदान केंद्र धुळ्यातच राहील का? मतदान केंद्र आमच्याकडे 10 राहणार आहे, इकडे 4 आहे, इकडे 4 आहे आणि नंदुरबार मध्ये 6। यातही काही खर्चाची मर्यादा असते का? ते 6 सीटचे सांगितले ते परत एकदा सांगा। 6 सीट जे सांगितलेली आहे परत सांगायचे का? एक मुंबई म्हणजे एक नंबर जे आहे ते मुंबई। एकूण मतदार संख्या अजून आली नाही, ते आम्ही लवकरच कळवणार आहे। साखरी आहे आणि दुसरी धडगाव। धडगाव साखरी आणि धडगाव। धडगाव आज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ने नोटिफिकेशनच्या माध्यमातून धुळे नंदुरबार हे महाराष्ट्र विधान परिषदचे जे मतदारसंघ आहे त्याबाबत निवडणूक जाहीर केलेली आहे। तर त्याच्यानंतर आजपासून जे आचारसंहिता आहे ते पण फोर्समध्ये आलेली आहे आणि जे जे टाइम टेबल आहे जे ह्याची राहणार आहे ते आम्ही आज घोषित केलेली आहे। 10 डिसेंबरला मतदानाचा डेट आहे आणि 14 डिसेंबरला मतमोजणीचा जे दिनांक आहे ते ठरलेला आहे।